नमस्कार, मी सोनाली कुलकर्णी। माझ्या शी प्लॅन्स डिनर या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे। आणि आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बनवणार आहोत कच्च्या टोमॅटोची खमंग अशी चटणी। एकदम झटपट बनते, खायला टेस्टी लागते आणि साईड डिश म्हणून आपण याला सर्व्ह करू शकतो। व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, सोबत बेल आयकॉनवरती। चला तर बघूया कच्च्या टोमॅटोची चटणी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं। कच्चे टोमॅटोची चटणी बनवण्यासाठी इकडे मी हिरवेगार असे 5 टोमॅटो घेतलेले आहेत। सगळ्यात पहिल्यांदा ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत, त्यानंतर पाठीमागचा साईड काढून टाकायचे आहे। आतमध्ये जर बिया तयार व्हायला लागल्या असेल तर त्यातला गर सगळा काढून टाकायचा आहे अशा पद्धतीने। आणि जर गर तयार झाला नसेल तर छानपैकी डायरेक्ट टोमॅटो चिरून घेतला तरी चालेल। अशा पद्धतीने आपण टोमॅटोच्या फोडी करून घेऊया। बारीक फोडी करायच्या आहेत आणि त्या आपल्याला तेलामध्ये छान अशा परतून घ्यायच्या आहेत। आणि इकडे आपला कच्चा टोमॅटो सगळा चिरून झालेला आहे अशा पद्धतीने। ही चटणी बनवण्यासाठी मी अजून इकडे 3 मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत, थोडे कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि तीळ साधारण 1-2 चमचे घेतलेले आहेत। आणि सगळे इन्ग्रेडियंट्स जे आहेत ते आपल्याला मस्त असे छान तेलामध्ये भाजून घ्यायचे आहेत। इकडे मी लोखंडाची कढई घेतलेली आहे, लोखंडाच्या कढईमध्ये छान असं भाजलं जातं। तर सगळ्यात पहिल्यांदा मी हा कच्चा टोमॅटो जो आहे तो घालते, कारण कच्च्या टोमॅटोमध्ये आपल्याला थोडासा पाण्याचा अंश दिसेल कारण आपण त्यातल्या बिया काढलेल्या आहेत। टोमॅटोचा ओलावा कमी होईपर्यंत आपण थोडंसं तसंच परतून घेणार आहोत ते कढईमध्ये। थोडासा ओलावा कमी झाला की त्याच्यामध्ये आपण तेल घालणार आहोत। इकडं पाणी सगळं जवळपास आटलेलं आहे आणि आता आपण ह्या मोडवरती तेल घालायचं आहे आणि तेलावरती टोमॅटो आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे। त्याचबरोबर इकडे आपण ह्या मिरच्या आणि शेंगदाणे दोन्हीही घालणार आहोत आणि छान असं तेलामध्ये आपण एक परतून घ्यायचं आहे। छान असं भाजून घ्यायचं आहे हे सगळं तेलामध्ये। आपली ही चटणी खूप टेस्टी आणि खमंग होते। तुम्ही इडली डोशासोबत, भाकरीसोबत, चपातीसोबत, भाताला तोंडी लावणी म्हणून खाऊ शकता। छान परतून घ्यायचं आहे आणि इकडे आपला छान असं भाजायला लागलेला आहे सगळे इन्ग्रेडियंट्स। आणि आपले अर्धे भाजत आले की त्याच्यामध्ये आपण हे तीळ घालायचे। तीळ मी शेवटी घालते सगळ्यात, कारण तीळ लगेच करपतात नाही तर, त्याच्यामुळे छान असे सगळं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये। आणि इकडे आपलं टोमॅटो चांगले सॉफ्ट झालेलं आहे, छान असं परतून झालेलं आहे, भाजून झालेलं आहे। गॅस बंद करायचा, आणखी थोडंसं हे मिश्रण आहे जे इन्ग्रेडियंट्स आहेत सगळे भाजलेले ते थंड करून घ्यायचे आहेत आपल्याला। इकडे आपलं हे मिश्रण थंड झालेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये, आता आपण सगळं घेऊया। आणि आता ह्याच्यामध्ये आपण घालायचे कोथिंबीर, त्यानंतर चवीनुसार मीठ, थोडीशी साखर घालायची आहे, साखर ऑप्शनल आहे, आणि एक अर्धा लिंबू छान असा पिळून घ्यायचा। लिंबाण्याची टेस्ट खूप छान येते। आणि आधी सगळ्यात आधी मिक्सरवरून आपण थोडंसं फिरवून घेऊया। अशा पद्धतीने आपण फिरवून घेतो। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये आलं आणि लसूण दोन्हीही घालू शकता। पुन्हा झाकण लावून आपण परत एकदा फिरवून घेऊया। इकडे आपली चटणी तयार झालेली आहे। तुम्ही अशीही चटणी खाऊ शकता। तुम्हाला थोडीशी पातळ हवी असेल चटणी तर तुम्ही थोडंसं त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे।
आणि इकडे बघू शकता तुम्ही आपली मस्त अशी चटणी तयार झालेली आहे। आणि आता आपण ह्याला छान अशी फोडणी द्यायची आहे। इकडे चटणी काढून घेतलेली आहे, इकडे छोटीशी कढई घेतलेली आहे तडक्यासाठी। आणि ह्याच्यामध्ये आपण आता तेल घ्यायचं आहे, साधारण 1-2 चमचे तेल छान गरम करून घ्यायचं आहे। तेल गरम झालं की त्याच्यामध्ये 1/2 टेबलस्पून मोहरी टाकायची, किंचित 1/2 टेबलस्पून जिरे। मोहरी तडतडली चांगली की त्याच्यामध्ये आपण हिंग घालायचं आहे आणि थोडासा कढीपत्ता। गॅस बंद करायचा आहे। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही हळद पण घालू शकता याच्यामध्ये। आणि मस्त असं आपण ह्या चटणीवरती तडका द्यायचा आहे। आणि अशी आपली खमंग अशी कच्च्या टोमॅटोची चटणी तयार झालेली आहे। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा हेल्दी टेस्टी रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद, थँक्यू।